हाय फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेलं आहे. त्याचं नाव आमच्याकडे म्हणतात कडुबा. तर माझ्या एका मैत्रिणीने बोललेलं, ह्याला आम्ही कडबू असं म्हणतो. तर तुम्ही काय म्हणता ह्याला नक्कीच कमेंट करा. किसलेलं खोबर घेतलेलं आहे, सूंठ बडेसूप पावडर घेतलेलं आहे, खसखस, इलायची, जायफळ पूड, काजू बदामाची पावडर घातलेलं आहे, गूळ घेतलेला आहे, तूप घातलेलं आहे छान अशी, आणि एकजीव करून घेतलेलं आहे. जसं आपण मोदकाचं सारण करतो त्याच प्रकारचा हा एक सारण आहे. आणि गव्हाच्या पिठामध्ये इथं आपण जसं पुरणपोळी भरतो ना आपण, त्या प्रकारामध्ये ह्याला भरून घ्यायचं आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात. माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. ह्या पा, असं बनवून तयार करायचं आहे. इथे मी तयार करून घेतलेलं आहे सर्व, आणि इथे पाणी उकळलेले आहे. आम्ही ह्याला शिजवून घेतो. थोडंसं तेल लावायचं आहे आणि पाणीमध्ये 1-15 मिनिट तरी शिजवायचं आहे. तर शिजल्यावर ना वरती येतात, हे पहा तुम्हाला दिसलं ना, अशा प्रकारे हे वरती येतात शिजल्यानंतर. मग हा छान प्रकारे शिजलाय म्हणून काढून घ्यायचा आहे एका चाळणीमध्ये, आणि गरमागरम कट करून तूप वरती घालून खायचं. इतकं मस्त लागतो ना, तुम्ही एकदाच नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास नक्कीच लाईक करा. असंच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.